नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किंग मराठी या एज्युकेशनल चॅनलवर। तर चला आपण तलाठी आणि इतर म्हणजे सगळ्यात ज्या सरकारी जागा सरकारी नोकरी आहेत त्यांच्या महत्त्वाचे प्रश्न बघू। तर पहिला प्रश्न बघा, 42वी घटना दुरुस्ती कधी झाली? तर साल विचारले ते 1976। खूप महत्त्वाचं मित्रांनो, लक्षात ठेवा 42वी घटना दुरुस्ती 1976 झाली। घटनेत कितव्या भागात मार्गदर्शक तत्व समाविष्ट आहेत? तर उत्तर आहे चौथ्या भागात। घटनेमध्ये चौथ्या भागात मार्गदर्शक तत्व समाविष्ट आहेत। महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची शाळा कोणत्या साली काढली? तर 1848 साली पुण्यात भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी काढली। भिडे यांच्या वाड्यात काढली होती, लक्षात ठेवा। आधुनिक भारताचे जनक असे कोणाला म्हणले जाते? तर राजा राजमोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणले जाते। खूप महत्त्वाचा प्रश्न, लक्षात ठेवा। नोटबंदीची तारीख सांगा, हा प्रश्न MPSC ने विचारलेला PSI भरतीला 2017। तर 8 नोव्हेंबर 2016 ही नोटबंदीची तारीख आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च शिखर कुठले? तर करसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। कोणता घटक कमी असल्यास मधुमेह होतो? जे डायबिटीज मित्रांनो, इन्सुलिनची कमतरता असेल तर मधुमेह होतो। लोकहितवादी अशा नावाने कोण प्रसिद्ध होते? म्हणजे लोकहितवादी हे टोपण नाव कुणाचे होते? तर गोपाळ गणेश आगरकर यांनाच लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते। पुढचा प्रश्न, संविधान तयार करण्यासाठी लागलेला काळ किती होता? 2 वर्ष 11 महिने। हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। 2 वर्ष 11 महिने हा काळ संविधान तयार करण्यासाठी लागला होता आणि त्यात मसुदा समितीचे अध्यक्ष आंबेडकर होते। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर जवाहरलाल नेहरू, की ज्यांचा वाढदिवस 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो। बालदिन कधी साजरा करतात? 14 नोव्हेंबर, ते पण लक्षात ठेवा। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।